यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. महागाव उमरखेड तालुक्याला या पावसाचा चांगलाच फटका बसला असून पैनगंगा अभयारण्य परिसरातील 40 गावांचा संपर्क हा तुटला आहे. उमरखेडच्या दहागाव जवळील नाल्याच्या पुरात विजय इलतकर हा युवक वाहून गेला. मात्र प्रशासनाने प्रसंगावधान राखून या युवकाला वाचविण्यात यश मिळविले. महागाव उमरखेडमध्ये पडत असलेल्या पावसामुळे या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली असून जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन उमरखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केले आहे. काल रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक नदी नाले ओढे यांना पुराचं पाणी आलेलं आहे. तर प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की कुणीही पुलावरून पाणी जात असताना त्या पुलावाला क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नये. जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत कुणीही त्या ठिकाणी जाऊ नये. तसेच ज्या कास्तकारांचं किंवा ज्या शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं असेल, पिकांचं वगैरे काही नुकसान झालं असेल, त्यांनी घाबरून जाऊ नये. तात्काळ त्याचे पंचनामे संबंधित पटवाऱ्यामार्फत करून